नमस्कार. रुचकर बेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुम्हाला म्हणते ना की शिल्पा आहे तर सोप्पं आहे, तर आज मी तुम्हाला अशीच एक सोपी चमचमीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी दाखवणार आहे. काय आहे? कॉलीफ्लावरचे लॉलीपॉप. आता हे लॉलीपॉप बनवण्यासाठी काय करायचं आहे, तर हे कॉलीफ्लावरचे असे मोठे मोठे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत. त्याला हा देठसुद्धा असला पाहिजे. आता आपण काय करायचं की मी इथे पाणी ऑलरेडी उकळायला ठेवलं आहे, त्यात आता चवीप्रमाणे मीठ घालूया. एक टीस्पून एवढी काळी मिरी पावडर घालायची आहे आणि एक टीस्पून आलं लसूण पेस्ट व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि आता हे जे कॉलीफ्लॉवरचे पीसेस आहेत हे घालून घ्यायचे आहेत आपल्याला. हे आता आपल्याला 5 मिनटं बॉईल करून घ्यायचे आहेत, खूप शिजवून घ्यायचे नाही आहेत. आणि जोपर्यंत हे बॉईल होत आहेत आपण पुढची तयारी करूया. हे ब्रेड क्रम्स मी आपला जो ब्रेड असतो त्याचं मिक्सरला लावून चुरा करून घेतलेला आहे. आता त्याच्यात आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स. हे 1 टीस्पून एवढे चिली फ्लेक्स आहेत. त्यानंतर ह्याच्यात घालायची आहे कोथिंबीर आणि आता घालायचे चवीप्रमाणे मीठ. आता हे आपण सगळं हाताने मिक्स करून घेऊया. आणि आता ह्यात आपण घालणार आहोत 2 टीस्पून एवढं तांदळाचं पीठ. हे सुद्धा छान मिक्स करूया. ब्रेड क्रम्स आपले तयार आहेत. आता आपण स्लरी बनवूया. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे मैदा. हा मैदा साधारण 3 टेबलस्पून एवढा आहे. त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉर मिक्स करायचं आहे. 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आणि आता आपण ह्याच्यात काश्मिरी मिरची पावडर घालणार आहोत. 1 टेबलस्पून एवढी काश्मिरी मिरची पावडर घातलेली आहे. 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट घातली आहे. आणि आता चवीप्रमाणे मीठ घालूया. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यात थोडं पाणी घालून आपण याची स्लरी बनवूया. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही करायचं आहे. तर आपली ही स्लरी तयार आहे. आता आपण कॉलीफ्लॉवर बघूया. ते सुद्धा आपले बॉईल झालेले असतील. आता हा जो आपला उकडलेला फ्लॉवर आहे तो आपण ह्या स्लरीत डिप करायचा आहे. रंग बघू शकता किती छान रंग आलेला आहे मिरची पावडरचा. आणि त्यानंतर आपण ह्याला ब्रेड क्रम्सने कोट करायचं आहे. हे अशा प्रकारे सगळा छान हा कोट करून आपण फ्राय करायचं आहे. फ्राय करताना पण हा असा उलटा टाकायचा आहे. अशा प्रकारे आपले कॉलीफ्लॉवरचे लॉलीपॉप तयार आहेत. मस्त चमचमीत आहेत, झणझणीत आहेत आणि शेजवान चटणीबरोबर जर खाल्ले तर आणखी मजा येईल. तर नक्की करून बघा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करायला विसरू नका.